मला असं वाटतं की मी भाग मिल्का भाग बघतोय रिअल मध्ये. मला एक प्रश्न विचारायचा आहे, कारण की ते खूप लोकांचे यंगस्टरला खूप असतात. तुम्ही तुमच्या पेरेंट्सला कसं कन्व्हिन्स केलंय स्पोर्ट्स माझं प्रोफेशन करायला, ठीक आहे, ते तुमच्या आई वडिलांना तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं की मला ह्याच जायचं आहे? पहिलं तर आम्ही स्पोर्ट्स मध्ये जाऊ उतरलो, तेव्हाच गोल ठरवलेलं की प्रोफेशनल स्पोर्ट्समॅन बनायचं. सो आम्ही त्याप्रमाणे प्रॅक्टिस पण करतो, त्याप्रमाणे त्या आम्हाला सपोर्ट पण करतात. मग तुम्हाला असं होतं की आता जेवण बनवायचं आहे, आता हे करायचं आहे का ते करायचं आहे, तुम्ही हे शिका पहिले नंतर स्पोर्ट्स बघू आपण, ते तुम्हाला काही अडचण नाही आली होती? कारण स्पोर्ट्स मध्ये माझ्या घरच्यांना सगळ्यांनाच वाटतं की हे स्पोर्ट्स मध्ये काहीतरी करिअर करावं, मी माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्याचबरोबर देशाचं, घरांच्या, माझ्या स्वतःचं, घरच्यांचं कुठेतरी नाव मोठं करावं असं सगळ्यांनाच वाटतं. त्यामध्ये मी कोणत्याच कामाला कधी मला फोर्स केलं नाही, ते केलंच पाहिजे म्हणून. तिच्या आजीने एक दिवशी सांगितलं, वैष्णवी तुला कपडे धुवायला शिक. ते वैष्णवी म्हटली, आई आपल्याला वॉशिंग मशीन, म्हणजे वॉशिंग मशीन ने कपडे धुतले जातात. मग ते आजीने, आजी म्हटली, वॉशिंग मशीन ने कपडे धुता येतात पण तू कधी शिकणार? ते आजीने तिला लगेच गिफ्ट दिलं वॉशिंग मशीनचं. आणि बाहेर परदेशात जाणार तर सगळं ओव्हन आणि इलेक्ट्रिक वापरतात ना, मग ते ओव्हनचं प्रॅक्टिस कसं करायचं? म्हणजे घरी गॅस आहे पण गॅसवरचं करण्याऐवजी ती म्हटली बाहेर गेल्यानंतर ओव्हनचं प्रॅक्टिस पाहिजे. ते आजीने ओव्हन लगेच तिला घेऊन दिला. So Reshma from the beginning had decided, right after she started training, that her goal was to become a professional sports person. And she said that because she was very clear and her family was very supportive, they never forced her or they never asked her to do any household course. She was free to do whatever she wanted. Her mother said that once her grandmother said to her, now you must learn how to wash clothes. To which Vaishnavi replied that I don't need to learn that, there are washing machines for that. And now that she's done a few competitions and gained quite a name for her, her grandmother gifted her a washing machine. And she was going to go to France, so they were wondering that people there use ovens, people there use microwaves, so how do we prepare for that? So her grandmother again gifted her an oven so that she could practice. They actually taught their host family in the US how to make bhakri.